मी तुम्हाला आता रियालिटी दाखवणार आहे विदाउट एनी गिल्ट. माझी ही थर्ड वाटी आहे बासुंदीची. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथे मी सायली सिंगड घेऊन येते अमेझिंग फूड आणि ट्रॅव्हलचे व्हिडिओज. सो आज आपण आहोत ठाण्यामध्ये एका रिवायवल थाली नावाच्या जागेवर जिथे अमेझिंग इंडियन थाली मिळते. इंडियन थाली म्हणजे इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ गुजराती, बेंगॉली, मराठी, राजस्थानी आणि बरेच म्हणजे इंडियाचे बरेच रिजन्सचं स्पेशल फूड ह्यांनी कंबाईन करून एक थाली बनवली आहे. आणि ही थाली एक्स्ट्रीमली अनलिमिटेड आहे. सो जर का तुम्ही असे एकदम फूडी वगैरे असाल तर तुमच्यासाठी ही जागा आहे. आणि ही जागा सिन्स 1947 इथे आहे. ही ॲक्च्युली त्यांची सेकंड ब्रँच आहे. त्यांची फर्स्ट ब्रँच मुंबईमध्ये आहे आणि रिसेंटली ते ठाण्यात आले. आता ऊन खूप आहे, सो आता आपण पटकन आज जाऊया आणि बघूया त्यांचं स्वागत. आम्ही इथे आधी आलेलो, ज्याचा मी इंस्टाग्रामवर रील केला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. आणि हा व्हिडिओ स्पेशली मी परत एकदा बनवते यूट्यूब चॅनलसाठी. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण जाऊया आतमध्ये कारण की प्रचंड ऊन आहे. आता आपण ॲम्बियन्स बघितलं, हे किती प्लेझंट आणि छान यलो म्यूट टोन्सचं आहे. इथे आल्यावर इतकं छान आणि पीसफुल वाटतं. म्हणजे ही जागा पर्सनली मला फॅमिली लंच किंवा डिनरसाठी परफेक्ट वाटते. आणि ह्यांची स्पेशालिटी म्हणजे ह्यांच्याकडे एका थालीमध्ये 44 आयटम्स असतात आणि ह्यांचे प्राइजेस ऑलमोस्ट 499 मंडे टू फ्रायडे आहे. आणि सॅटर्डे संडेला थोडंसं प्राइझिंग जास्त आहे बिकॉज वीकेंडला गर्दी जास्त असते. आणि जर का तुम्हाला म्हणजे जर का तुमचा बर्थडे आहे, सो तुम्ही जर का इथे फॅमिलीसोबत आलात तर तुमच्या टोटल बिलवर 15% ऑफ आहे. आणि ग्रुप डिस्काउंट्स पण आहेत. सो असं नाही आहे की त्याच प्राईजला तुम्हाला ते मिळतं, बरेच डिस्काउंट्स आणि ऑफर्स आहेत. आणि हे जे ही जी थाली आहे बेसिकली ती आपल्या मराठीत बोलतात ना कास्याची वाटी, त्या मटेरियलची आहे. आणि त्याच्यामध्ये जेवण हे नेहमी हेल्दीच असतं. सो आता आपण बघूया आपल्याला आज काय काय व्हरायटीज मिळत आहेत. सो आता आपण डिरेक्टली जाऊया मेन्यूकडे, ते सर्व्ह करतील आणि आता आपण टेस्टिंगच्या वेळेस भेटू. कैरी लॉन्जी ग्रीन चटनी, खजूर चटनी, लोणचं, दही वडा. ये क्या है, कौन सा पैटिस है? दमनी ढोकला मैडम, ये कटलेट है, मूंग कटलेट है. ओके, ये दमनी ढोकला. दमनी ढोकला मिक्स दाल का, मिक्स दाल का काजू वगैरे पण आहे ह्याच्या. छास भेंडी, सो हे आहे भेंडी, पनीर मिली जुली, फार युनिक नाव आहे त्यांची. आलू रसावाला, आलू रसावाला, रसावाला. ओके, मटकी, कढी. ओके, कौन सी दाल? राजस्थानी, राजस्थानी दाल. ओके,
गुजराती दाल ओके चपाती फुलका 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 म्हणतात रोटला गुड और अभी घी डालोगे ना सो आता आहे पापड पुरी छोटीशी आमरस यम्मी अंगुरी बासुंदी अंगुरी बासुंदी अमृतसर लंगर शिरा लंगर अमृतसर लंगर शिरा अमृतसर लंगर शिरा ओके आता आहे राईस गट्ट पुलाव ओके कोलम राईस मूंग दाल खिचडी ओके मंडळी तुम्ही बघू शकता हे किती आयटम्स आहेत आणि हे सुद्धा अनलिमिटेड आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट पुरी चपाती आणि एक गुजरातीचे रोटलो ह्याचे चार प्रकार भाजी भाजीचे चार प्रकार डाळ वेगळ्या वेगळ्या पद्धतीची म्हणजे राजस्थानी गुजराती प्लस माझं फेवरेट अंगुरी बासुंदी आमरस भाताचे तीन प्रकार सो हे एवढं सगळं आपल्याला एका थालीमध्ये मिळतं अजून काय हवं आहे आपल्याला ह्याच्यात सो आता मी टेस्ट करणार आहे बेसिक म्हणजे चपातीपासून मी स्टार्ट करणार आहे ह्या चपातीला छान असं तूप लावलं आहे सो आता आपण घेऊया फर्स्ट बाईट ही भाजी जी मी ट्राय केली ती इतकी फ्रेश आणि वॉर्म आहे म्हणजे असं नाही बोलणार की फार गरम गरम आहे बिकॉज गरम जेवण अगदीच आपल्याला जात नाही हे खूप वॉर्म आणि फ्रेश आहे आता मी ट्राय करणार आहे हा राईस राईस पण एकदम फ्रेश आहे आणि त्यांनी जो राईस यूज केलाय तो बारीक म्हणजे तांदूळ जे बोलतात ना एकदम बारीक एकदम फ्रेश तांदूळ आहेत आणि त्यानंतर आपल्याकडे कटलेट आहे तुम्ही बघू शकता हे किती पटकन निघालं म्हणजे हे फ्रेशली बनवलेलं आहे त्यानंतर आपण ट्राय करूया आमरस आता आमरसचं मला माहीत नाही की हे पल्प आहे की काय आहे बिकॉज आता तर आंब्यांचा सीझन गेला आहे असं मला वाटतं नाईस सो आता आम्ही सगळं हे खाणार आहे आणि जर का तुम्हाला पण हे यम्मी यम्मी खायचं तर तुम्ही नक्की रिवायवलला या मी ॲड्रेस वगैरे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे हे जे आहे ह्यांची जी थीम आहे ऑल स्टेट्स इन वन थाली सो बेसिकली ही थीम अशी आहे की इंडियातल्या प्रत्येक स्टेटमधलं जे स्पेशालिटी आहे जसं तुम्ही बघितलं गुजरातची डाळ राजस्थानी डाळ परत हा ढोकला हे सगळं वेगळ्या वेगळ्या स्टेट्सचं त्या लोकांनी एका थालीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जे की फार युनिक आणि छान आहे सो तुम्ही म्हणजे आपण बऱ्याच जागेंवर फक्त नॉर्थ इंडियन किंवा स्पेसिफिकली इटालियन वगैरे खायला जातो पण मला असं वाटतं आपण इंडियन थाली नक्की ट्राय केली पाहिजे बिकॉज खूप छान आणि खूप युनिक पद्धतीने त्यांनी विचार करून हे सगळे डिशेस एका थालीमध्ये आणले तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं या थालीबद्दल सो आता आपण डिरेक्टली जाऊया जेवायला हाँ स्मोक छास आप बनाओगे चलिए हाँ आप बताइए क्या है लसून ह्या स्मोक वर टाकतात ते बेसिकली अद्रक म्हणजे आलं मिरची जीरा पावडर आहे जीरा पावडर तुम्ही बघू शकता आता स्मोक अच्छा सो आता हे ते स्मोक ह्याच्यात त्या स्मोकच्या ग्लासमध्ये त्यांनी छास टाकलं आहे ना वाव व्हेरी नाईस तुम्ही प्रेझेंटेशन बघू शकता किती छान त्यांनी एवढीशी गोष्ट पण प्रेझेंट केली आहे वो क्या डाला लास्ट में
जीरा है, एक काला नमक, काला नमक, ओके, नमक है, नमक, चाट मसाला, थैंक यू। आपलं एवढं छान आणि अमेझिंग जेवण झालं आहे, तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत पाहिला असेल तर थँक्यू सो मच। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि जर का तुम्हाला इथे फॅमिलीसोबत यायचं आहे, मी तुम्हाला सगळे डिस्काउंट्स आणि डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा। आणि प्लस ते कॉर्पोरेट इव्हेंट्स वगैरे काय असतील ते पण हँडल करतात, आणि ह्यांचंच आय गेस बँक्वेट हॉल्स वगैरे पण आहेत। सो तुम्हाला ते पण हेल्पफुल वाटत असेल तर तुम्ही डेफिनेटली चेकआउट करा। मी दोन्ही नंबर्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकते। सो आता हा आपण व्हिडिओ इथेच थांबूया। का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं, लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेपर्यंत बाय। विदाउट एनी गिल्ट मी तुम्हाला आता रियालिटी दाखवणार आहे। नाही, माझी ही थर्ड वाटी आहे बासुंदीची, अंगुरी बासुंदी। मला एवढं प्रेम आलं आहे ना बासुंदीवर, इतकं यमी आहे ना हे। मी सगळं एकदाच खाल्लं आहे, पण बासुंदी आता ही थर्ड आहे आणि ह्याच्यानंतर मी फोर्थ पण मागवणार आहे। आय डोंट नो मी ही क्लिप टाकेन की नाही, बिकॉज जर का माझ्या ट्रेनरने हे पाहिलं की मी वर्कआउट करते आणि मग तीन तीन चार चार वाट्या बासुंदी पिते, बट इट्स ओके, वन लाईफ। यम्मी, बस आता जास्त